नमस्कार, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची सुद्धा लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूवमेंट झाली व उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. काल आपण बघितलं होतं की बँक निफ्टीमध्ये 54,200 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती, खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती 53,900. आणि मी सांगितलं होतं की जरी आदल्या दिवशी आपल्याला सोमवारी मार्केटमध्ये एका दिशेनं मूवमेंट झालेली असली तरीसुद्धा आता आपल्याला वोलाटाईल मूवमेंट होण्याची शक्यता आहे आणि त्याच पद्धतीनं आपल्याला वोलाटाईल मूवमेंट बघायला मिळाली. तुम्ही बघू शकता आजचं ओपनिंग जे आहे हे आपल्याला दिसत असलं इथे तरी थोडंसं गॅपडाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं होतं. अगदी किरकोळ आपल्याला गॅपडाऊन आणि म्हणजे दोन्ही इंडेक्सचं बघितलं तर एक इंडेक्स थोडासा पॉझिटिव्ह आणि दुसरा इंडेक्स थोडासा निगेटिव्ह, म्हणजे हे मी निफ्टी आणि बँक निफ्टीविषयी बोलतोय. तर इथे आपल्याला ओपनिंग झालं होतं आणि मी म्हटलंच होतं की ओपनिंग नंतर आपल्याला थोडंसं खाली जाण्याची शक्यता आहे, गॅपडाऊन ओपनिंग होऊ शकतं असं देखील मी सांगितलेलं होतं. गॅपअप ओपनच होईल असं जे मी आदल्या दिवशीसाठी सांगितलेलं होतं तसं, म्हणजे कालच्यासाठी मी सांगितलं होतं की गॅपअपच ओपन होईल आणि वर जाईल म्हणून, तशा प्रकारे आपण इथे बघितलं नव्हतं. तर त्यानुसार थोडंसं खाली पण आलं. खाली आल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळालं की लगेचच बाउन्स येऊन वर गेलं. खरं बघायला गेलं तर इथे ह्या ज्या दोन पहिल्या कॅन्डल बनल्या आज ह्या आपल्याला ट्विझर बॉटम पॅटर्न बनवून, म्हणजे जे बुलिश पॅटर्न आहे तो बनला. पण इथे मी नेहमी एक गोष्ट सांगतो की पॅटर्न बनला की लगेचच आपल्याला त्याचा हाय ब्रेक झाला तर हा बुलिश पॅटर्न आहे, त्यामुळे हाय ब्रेक झाला. एखादा बेअरिश पॅटर्न असतो त्याचा लो ब्रेक झाला की लगेच आपल्याला ट्रेड घ्यायचा नाही आहे. तो आपल्याला ब्रेकआउट आला असं आपण कधी म्हणणार, जर नेक्स्ट कॅन्डल त्याच्या वर जाऊन क्लोज झाली असती तर, आणि त्यानंतर आपल्याला काय झालं असतं, ट्रिगर मिळाला असता. आणि नेक्स्ट कॅन्डलनं त्याचा हाय जर ब्रेक केला असता तर आपल्याला हा ब्रेकआउट आला असं म्हणता आलं असतं. मात्र तुम्ही इथे बघू शकता ह्या दोघांचा मिळून जो हाय होता त्याच्यावर दोनदा आपल्याला किंमत गेलेली दिसते पण एकदाही क्लोजिंग वर आलं नाही, त्यामुळे हा जो ट्विझर बॉटम पॅटर्न इथे बनला होता ह्या पॅटर्नचा ब्रेकआउट आला नाही असं आपण म्हणू शकतो. मी जसं सांगितलं होतं वोलाटाईल मूवमेंट बघायला मिळेल, पहिल्यांदा खाली आलं नंतर वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं, म्हणजे जे मी तुम्हाला काल सांगितलं होतं की कशा प्रकारे मूवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते तशाच प्रकारे मूवमेंट आपल्याला बघायला मिळाली. आणि मी हे पण सांगितलं होतं की आपल्याला काय होऊ शकतं याच्यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या टार्गेटसाठी ऑप्शन बाय करण्याचे ट्रेड घेता येऊ शकतात. तुम्ही बघू शकता इथून खाली आलं इथून वर गेलं परत इथून खाली आलं. आता हे खाली येत असताना आपल्याला थोडंसं एक वेगळी घटना घडलेली आपल्याला इथे दिसते, म्हणजे आता ही जी कॅन्डल इथे तयार झालेली आहे 3:45 ते 3:00 दरम्यान, आपल्या लक्षात येईल की कॅन्डल चालू झाल्या झाल्या इथे ओपन झाली आणि पहिल्या 2 मिनिटांमध्ये खूप मोठी तेजी झाली, जी नॅचरली आपल्याला इथं अशा प्रकारची कॅन्डल बऱ्याच काळामध्ये बघायला मिळाली नव्हती. एकदम खूप मोठी तेजी झाली, म्हणजे साधारण 54,050 आसपास ओपन झाल्यानंतर ती 54,250 पर्यंत आपल्याला गेलेली बघायला मिळाली. पण इथे सुद्धा आपला नियम जर लक्षात ठेवला असता तर आपला स्टॉप लॉस सुद्धा हिट झाला नसता किंवा आपण चुकून बाईंगचा ट्रेड सुद्धा घेतला नसता. आपला नियम काय आहे, कोणतीही लेवल ब्रेक होण्यासाठी आपल्याला नुसती किंमत वर गेली, जे मी तुम्हाला इथे सांगितलं तेच इथे पण लागू आहे. किंमत नुसती वर गेली म्हणून आपल्याला बाय करायचं नाही, तर आपल्याला काय झालं पाहिजे, एक कॅन्डल अशी वरच्या दिशेनं क्लोज झाली पाहिजे आणि त्याचा हाय जर नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक केला तरच आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेड घ्यायचा असतो किंवा त्याचा विचार करायचा असतो. अर्थात इथे मी तुम्हाला जे सांगतोय हे मी माझे अनुभव सांगतोय, कारण
त्या अनुभवामुळेच आपल्याला काय झालं बघा, इथे आपण फसलो नाही किंवा इथे वर गेलो इथेही आपण फसलो नाही. तर हे कशामुळे शक्य झालं? केवळ आणि केवळ आपण ही जी सिस्टीम फॉलो करतोय त्यामुळे शक्य झालं. पण हे असं का झालं? तर आपल्या लक्षात येईल की फिन निफ्टीची आज एक्सपायरी होती आणि फिन निफ्टीच्या एक्सपायरीमध्ये आपल्याला माहिती आहे की 3 वाजण्याच्या आसपास एक मोठी मुवमेंट होते. मंथली एक्सपायरी ज्या वेळेला असते त्यावेळेला 3 वाजण्याच्या आसपास एक मोठी मुवमेंट होऊ शकते आणि मी अनेक मंथली एक्सपायरीच्या वेळेला सांगितलेलं आहे. आता ती फिन निफ्टीच्या वेळेला आज होऊन गेली, उद्या बँक निफ्टीला होईलच का सांगता येत नाही, परवा निफ्टीला होईलच का शक्यता थोडी जास्त असते, निफ्टीच्या वेळेला होण्याची शक्यता थोडी जास्त असते. मी काय सांगितलं होतं की ती कशी होऊ शकते मुवमेंट, आता समजा ही तेजी आहे आणि त्यानंतर मंदी स्टार्ट झालेली आहे, म्हणजे जी मुवमेंट होती आहे त्याच्या विरुद्ध दिशेनं एक मोठी मुवमेंट 3 वाजण्याच्या आसपास होऊ शकते. आता ती 3 वाजताच होईल, 3:15 होईल, 3:15 होईल हे आपण सांगू शकत नाही, पण त्या आसपास अशी एखादी मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. आणि ह्याच्यामध्ये झालं काय असेल, ज्या ज्या लोकांनी 54,150, 54,150 किंवा 54,200 असे जे स्टॉप लॉस लावले असतील त्या सगळ्यांचे स्टॉप लॉस हिट केले असणार आणि मग पुन्हा किंमत खाली आली. इथे सुद्धा बघा, तुमच्या लक्षात येईल की नेक्स्ट कॅन्डलनं खालच्या बाजूला सुद्धा एक आपल्याला अशी एज बनवली आहे, म्हणजे खाली सुद्धा खूप खाली गेलं. म्हणजे आपण बघू शकतो की आधी आपण साधारणपणे इथे होतो, लो बनवला, तर तो लो सुद्धा म्हणजे त्याच्या खाली कोणीतरी जर स्टॉप लॉस लावला असेल तर तो सुद्धा हिट केला गेला आणि पुन्हा वर आलं. तर एक्सपायरीच्या दिवशी शेवटी शेवटी अशा प्रकारच्या मुवमेंट्स घडू शकतात, पण आपल्याला जर माहिती असेल तर अशा मुवमेंटमध्ये आपण आपला स्टॉप लॉस हिट होऊ देत नाही. कारण मी शक्यतो माझी पद्धत अशी आहे की मी स्टॉप लॉस, कारण मला कंटिन्युअस मॉनिटरच्या पुढ्यात बसायचंच असतं आणि कंटिन्युअस बघायचंच असतं, त्यामुळे मी स्टॉप लॉस जो आहे तो असा लावून ठेवत नाही, कारण लावून ठेवला की तो हिट होण्याची शक्यता जास्त असते. तर त्याच्यामुळे मी वाट बघतो की प्रॉपर झालं का. कधी कधी काय होतं ह्याच्यामध्ये लॉस वाढतो, म्हणजे ही जी सिस्टीम आपण सांगितली आहे की त्याच्या वर क्लोज झालं पाहिजे आणि त्यानंतर त्याचा हाय ब्रेक झाला पाहिजे, ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा स्टॉप लॉसमध्ये किंवा एंट्रीमध्ये एंट्री उशिरा होऊ शकते, स्टॉप लॉस उशिरा हिट होऊ शकतो. पण असे जे आपल्याला अनेक वेळेला फॉल्स ब्रेकआउट येतात ह्याच्यापासून आपण वाचू शकतो, तर ही त्याच्यामधली महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता काय झालंय बघा, हे झालं आज दिवसभरात काय झालं. आता तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येतंय की अशी एक चांगली तेजी झाली होती, त्यानंतर एक सेलिंग आलं, पुन्हा एक तेजी झाली आणि पुन्हा सेलिंग. हा जो आपल्याला वर गेलेला आहे ना, मी इग्नोर करतो, कारण तुम्ही जर 1 मिनिटाची कॅन्डल लावून बघितलीत तर 2-3 मिनिटात हा सगळा खेळ संपला होता. म्हणजे इथून इथपर्यंत वर गेलं 2 मिनिटामध्ये आणि पुढच्या 3 मिनिटामध्ये पुन्हा खाली आलं होतं. तर त्यामुळे 2-3 मिनिटाचा हा खेळ होता, त्यामुळे मी ते धरत नाही आहे. तर आपल्या लक्षात येईल की इथे एम पॅटर्न तयार होतोय, टॉपला एम पॅटर्न तयार होतोय ह्या लेवलच्या आसपास, म्हणजे 53,950 खाली जायला लागलं. मी थोडंसं सेफ साईडला 53,900 केलंय, कारण सध्या तेजी आहे. तेजी असताना आपल्याला मंदीचा ट्रेड घ्यायचा झाला तर आपल्याला प्राईज ॲक्शन पाहिजे, तेजी असताना तेजीचा ट्रेड घ्यायचा झाला तर ब्रेकआउट पाहिजे. ओके, तर हे दोन नियम आपल्याला आता लक्षात ठेवायचे. तर माझ्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि येणाऱ्या काळात कशा प्रकारे होऊ शकते. आता आपण काय करूया, सर्व लेवल्स काढून टाकूया, थोडंसं डेली टाईमफ्रेममध्ये बघूया. डेली टाईमफ्रेममध्ये बघितल्यावर आपल्याला काय दिसतंय की इथे आपल्याला रोज नवीन हाय बनताना दिसत आहेत. म्हणजे हा हाय इथे बनला, हा हाय इथे बनला, हा हाय वर बनला. तुम्ही बघू शकता लो सुद्धा आपल्याला वर बनत चाललेले आहेत, म्हणजे हायर हाय हायर लो बनत चाललेला आहे. आता जर समजा उद्या हा लो ब्रेक झाला, 53,900 खाली टिकायला लागलं, तर मात्र काय होऊ शकतं, बरेच दिवसांनी आपल्याला असं बघायला मिळेल की एखादा लो ब्रेक झाला आणि त्याच्या खाली टिकलं, तर असं झालं तर थोडंसं सेलिंग वाढू शकतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. मात्र असं झालं नाही, 54,100 आसपास बघा, 54,100 आसपास आपल्याला दोन्ही दिवस बॉडी बनलेली दिसते. म्हणजे इथे क्लोजिंग आहे, इथे ओपनिंग आहे. 54,100 वर टिकायला लागलं तरीसुद्धा आपल्याला वरच्या दिशेने एक मोठी मुवमेंट होऊ शकते आणि आपण 53,900 आसपास याच्या खाली जर टिकलं तर आपल्याला एक सेलिंग होऊ शकतं. म्हणजे आता आपल्याला अगदी व्यवस्थित क्लिअर कट कळलेलं आहे की 53,900 आणि 54,100 ह्या 200 पॉईंटमध्ये आपल्याला मुवमेंट
झाली तर ती साईडवेज होईल. त्याच्या ज्या दिशेनं ब्रेकआउट मिळेल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट होण्याची शक्यता आहे. उद्या एक्सपायरी असल्यामुळे आणि मंथली एक्सपायरी असल्यामुळे कदाचित आपल्याला मोठी मुवमेंट बघायला देखील मिळू शकते. तर हे झालं आपल्याला डेली टाइम फ्रेममध्ये बँक निफ्टीचा चार्ट काय सांगायचा प्रयत्न करतोय. आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल मी इथे ह्या चार्टवर काढलेले आहेत. वरच्या बाजूला आपण बघू शकतो की 54,150 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपल्याला दिसतीय. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल 53,900 आता तुम्हाला कळलेलंच आहे. उद्या काय होईल, उद्या ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल, समजा फ्लॅट ओपन झालं, गॅप अप ओपन झालं आणि आपल्याला समजा इथून वर जायला लागलं, तर इथून वर जात असताना काय होईल, 54,150 ही लेवल जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मग काय होऊ शकतं, 54,250, 54,350, 54,450 ह्या लेवल बघायला मिळू शकतात आणि अगदी 54,500 ही लेवलसुद्धा येऊ शकते. कारण 54,100 आणि त्याच्या आसपास आणि वर आपल्याला खूप मोठा रेझिस्टन्स आहे. शॉर्ट्स भरपूर बनलेले आहेत. उद्या जर त्या लेवल तोडून वर जायला लागलं तर शॉर्ट कव्हरिंगमुळे 54,500 लेवल आपल्याला सहज बघायला मिळू शकते. फक्त 54,150 वर टिकलं पाहिजे. तेच जर 53,900 खाली टिकायला लागलं तर मग हा जो मी एम पॅटर्न म्हणतोय हा एम पॅटर्न ॲक्टिवेट होईल आणि तो ॲक्टिवेट झाला की एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. 53,900 खाली 53,800, 53,700, 53,600 अगदी 53,500 लेवलसुद्धा उद्या येऊ शकते. तर त्यामुळे आता आपल्याला ज्या दिशेनं ब्रेकआउट मिळते, सकाळच्या सत्रात काय होईल, एखादा फॉल्स ब्रेकआउट होईल, म्हणजे कदाचित काय होईल, तुम्हाला इथनं वर जातोय जातोय असं दाखवलं जाईल आणि एकदम खाली आणलं जाईल, किंवा खाली जाते जाते असं दाखवलं जाईल आणि वर आणलं जाईल. तर हे आपल्याला थोडंसं सावध राहायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, 53,900 लेवल आहे. 53,900 लेवल जर ब्रेक झाली तर लगेच ब्रेक झाल्या झाल्या आपल्याला ट्रेड घ्यायचा नाही आहे. कारण काय होऊ शकतं, इथून खाली आलं की थोडासा एक पुल बॅक येऊ शकतो वर, 54,000 दिशेनं पुल बॅक येऊ शकतो आणि 54,000 परत खाली जायला लागलं तर आपल्याला ट्रेड घ्यायचं. इथे प्राईज ॲक्शन झाली पाहिजे. सध्या मार्केट तेजीच आहे, मग जर मंदी करायची असेल तर आपल्याला प्राईज ॲक्शन दिसली पाहिजे. तेजी करायची असेल, ब्रेकआउट कन्फर्म झाला की आपण तेजी करू शकतो. कारण जे चालू आहे त्या दिशेनं ट्रेड करताना आपल्याला जास्त काळजी घेण्याची गरज नाही, पण जे चालू आहे त्याच्या विरुद्ध दिशेनं होत असेल तर आपल्याला प्राईज ॲक्शन बघणं आवश्यक आहे. म्हणजे पहिल्यांदा ब्रेकआउट येईल, पुन्हा एकदा बाउन्स येईल आणि परत सेलिंग व्हायला लागलं तर मग आपल्याला खालच्या लेवल बघायला मिळू शकतात. तर ह्या गोष्टी आपल्याला इथे अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. तर हे झालं आपल्याला प्राईज ॲक्शन आणि चार्ट पॅटर्ननुसार काय होऊ शकतं. आता आपल्याला थोडासा डेटा ॲनालिसिस करायचा आहे, तर त्यासाठी मी काय करतो, ह्या सर्व लेवल काढून टाकतो आणि आपला चार्ट जो आहे हा डेली टाइम फ्रेममध्ये ओपन करतो. म्हणजे आपल्याला काय होईल, जो डेटा ॲनालिसिससाठी ओपन इंटरेस्टचा चार्ट लावायचा आहे तो व्यवस्थित समजू शकेल. आता इथे जर बघितलं तर तुम्हाला क्लिअर कट दिसतंय, 54,000 काय दिसतंय, 54,000 अजूनही आपल्याला कॉल रायटिंग भरपूर आहे, रेझिस्टन्स आहे, पण पुट रायटिंगसुद्धा भरपूर आहे. म्हणजे अगदी इथे 50-50 आहे. त्यामुळेच ज्या दिशेनं टिकायला लागलं, वरच्या दिशेनं टिकायला लागलं तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळ्यांनी जे शॉर्ट बनवलेले आहेत हे सगळे शॉर्ट आहेत. बघा इथे सुद्धा हा शॉर्ट, हे सगळे शॉर्ट जे आहेत ह्या सगळ्या शॉर्टना काय करावं लागेल, कव्हर करावं लागेल. तर त्याच्यामुळे इथून वर टिकायला लागलं तेजी होऊ शकते, खाली यायला लागलं तर तुमच्या लक्षात येईल फार मोठे लॉंग बनले नाही आहेत, पण जे लॉंग आहेत त्यांना सुद्धा अनवाइंडिंग करायला लागू शकतं. त्यामुळे 54,000 लेवल उद्या टिकते का, 54,000 लेवल जर आपल्याला इथे मधोमध असेल तर 54,100, 53,900 हे आपल्याला कुशन असणार आहे आणि म्हणून मी त्या लेवल तुम्हाला सांगितलेले आहेत. जर इथनं वर टिकायला लागलं तेजी होऊ शकते, इथनं खाली टिकायला लागलं मंदी होऊ शकते, वर जायला लागलं शॉर्ट कव्हरिंग होऊ शकतं, खाली यायला लागलं लॉंग अनवाइंडिंग होऊ शकतं. कशा प्रकारे पोझिशन बनत आहेत, आता आज कशा बनल्या हे बघायचं असेल तर इथे मी काय करतो, चेंज इन ओपन इंटरेस्ट दाखवतो. चेंज इन ओपन इंटरेस्ट बघितला तर तुम्हाला लक्षात येईल थोडं थोडं शॉर्ट कव्हरिंग आपल्याला आज झालेलं आहे, पण अगदी थोडं झालं आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर थोडंसं शॉर्ट कव्हरिंग झालं आहे आणि खूप खाली, म्हणजे ह्या खरं म्हणजे ह्याला काही अर्थ नाही आहे, इथे थोडंसं लॉंग अनवाइंडिंग पण झालं आहे, पण खरं बघायला गेलं तर आज शॉर्ट कव्हरिंग झालं आहे आणि आजची पोझिशन
दुसरं बघायला गेलं दुसऱ्या बाजूनं, तर आज शॉर्ट्स भरपूर बनलेले आहेत. तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, बघा शॉर्ट्स भरपूर बनलेले आपल्याला दिसत आहेत, त्या तुलनेमध्ये लॉंग जास्त बनले नाही आहेत. लॉंग आपल्याला काय दिसत आहे, इथून असे लॉंग दिसत आहेत. ओके, म्हणजे लॉंग अगदी वीक दिसत आहेत. बघा शॉर्ट खूप जास्त दिसत आहेत, म्हणजे बऱ्याच ठिकाणी शॉर्ट्स बनलेले आहेत, लॉंग वीक आहेत. त्यामुळे उद्या जर वरच्या दिशेनं जायला लागलं तर शॉर्ट कव्हरिंग जास्त जोरात होऊ शकते, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर हे झालं बँक निफ्टीचं वीकली, बँक निफ्टीचं आपल्याला प्राईज ॲक्शन, त्यानंतर चार्ट पॅटर्न आणि डेटा ॲनालिसिसच्या सहाय्यानं केलेलं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढं जाणार आहोत आणि बँक निफ्टीच्या ह्या विस्तृत विश्लेषणानंतर आपण आता निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे. इथे मी निफ्टी 50चा चार्ट ओपन करतो आहे. निफ्टी 50 सुद्धा त्याच पद्धतीनं आपल्याला दिसत आहे, रोज नवीन नवीन हाय बनताना दिसत आहेत. आणि जोपर्यंत आता एखादा आदल्या दिवशीचा लो वगैरे ब्रेक होत नाही आणि त्याच्या खाली टिकत नाही, तोपर्यंत आता आपल्याला मंदी करताना थोडंसं सावध राहावं लागणार आहे. तर बाकी सर्व ॲनालिसिस तेच आहे. वरच्या बाजूला 26,000ची लेवल आहे आणि त्यामुळे त्याला टच करून आज आपल्याला आणखीन एकदा सेलिंग आलेलं दिसतंय. नॉर्मली नॅचरली आपल्याला जेव्हा राऊंड फिगर असतात तिथे एकदा रेझिस्टन्स फेस केला जातो, त्यामुळे उद्या गॅपअप ओपन झालं 26,000च्या वर पुन्हा टिकायला लागलं तर काय होऊ शकतं, 26,050, 26,100, 26,150 अशा 3 लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. 25,900 खालच्या बाजूनं ब्रेक झालं तर काय होऊ शकतं, 25,850, 25,800, 25,750 अशा 3 लेवल खालच्या बाजूनं आलेल्या बघायला मिळू शकतात. अर्थात उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, त्यामुळे निफ्टीमध्ये खूप मोठी मुवमेंट होईल असं नाही. कदाचित वरच्या बाजूला 26,000, खालच्या बाजूला 25,900 ह्या लेवलमध्येच आपल्याला साईडवेज मुवमेंट झालेली उद्याच्या दिवसात कदाचित बघायला मिळू शकते. तर हे झालं बँक निफ्टीसोबतच निफ्टीचं विश्लेषण. आता आपण उरलेले जे 2 इंडेक्स आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फिन निफ्टीचा चार्ट बघूया. फिन निफ्टीमध्ये आज जर तुम्ही बघितलं तर आज एक्सपायरी होती आणि एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला जो ट्रेड मिळतो तो अतिशय चांगला, हिरो झिरो ट्रेड जो असतो तो अतिशय चांगल्या पद्धतीनं आज आपल्याला बघायला मिळाला. तुम्ही बघू शकता बरोबर 2:45 एक खूप मोठी आपल्याला इथे, म्हणजे तुम्ही इथे खालचं जर 24,800चा वगैरे कॉल किंवा 24,900चा कॉल बघितला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की खूप मोठी त्याच्यामध्ये स्पाईक लागली. अर्थात एक्सपायरीच्या दिवशी, मंथली एक्सपायरीच्या दिवशी 2:45 असेल, 3 असेल, 3:15 असेल, ह्यापैकी कुठेतरी आपल्याला काय होतं, या अर्ध्या 1/4 तासामध्ये अशा प्रकारची मुवमेंट बघायला मिळते. त्यानंतर खालच्या बाजूला सुद्धा एक मोठी मुवमेंट झाली आणि मग मधोमध येऊन क्लोजिंग झालंय. बाकी चार्ट तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर, पाहिजे असेल तर याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा आपला इंडेक्स जो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट, ह्याच्यामध्ये आपल्याला आज सुद्धा तेजी चालू राहिलेली आहे. तर त्यामुळे इथे लागणाऱ्या ज्या इम्पॉर्टंट लेवल आहेत आणि टार्गेट लेवल आहेत त्या मी तुम्हाला इथे काढलेले आहेत. तुम्ही काय करू शकता, पाहिजे असेल तर ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस. आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करायची. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन येतो. सगळ्यात पहिल्यांदा टाईम फ्रेम आहे ही डेली टाईम फ्रेमवर सेट करूया आपण आणि थोडंसं झूमआउट करतोय आणि मी तुमच्यासाठी जे स्टॉक काढले ते दाखवायला सुरुवात करतो. आपण आधी ह्या आठवड्यात नेहमी बघतोय ते स्टॉक बघूया आणि मी नवीन 4 स्टॉक सुद्धा केलेत. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ह्या आठवड्यात आपण जो पहिला स्टॉक बघतोय तो बघूया. त्या स्टॉकचं नाव आहे अरबिंदो फार्मा. अरबिंदो फार्मामध्ये आपल्याला काय झालं होतं, एम पॅटर्न बनलाय. ओके, एम पॅटर्न बनलाय आणि त्यानंतर आपल्याला इथनं ब्रेकआउट आलेलं आहे. ब्रेकआउट आलंय, ब्रेकआउट आल्यानंतर काय होतं, ब्रेकआउट येतं. आता हे खालच्या बाजूनं आलंय त्यामुळे एक लो बनला 1475च्या आसपास, लेवल टेस्ट करायला आता वर गेलंय. आता परत जर इथून खाली यायला लागलं आणि ही पोझिशन एन शेप बनला इथे तर मग हे सेलिंग आणखीन वाढू शकतं. तर त्यामुळे आपल्याला आता काय बघायचं आहे, 1475च्या खाली आपल्याला टिकतंय का अरबिंदो फार्मामध्ये, ते जर टिकायला लागलं तर हे सेलिंग आणखीन वाढू शकतं. तर ही गोष्ट आपल्याला
लक्षात घ्यायची आहे. तर त्यामुळे आपल्याला साधारणपणे हे 1,625 हे आहे, म्हणजे आणखीन 100-1,625 आपण खाली जाऊ शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर ते आपल्याला इथे झालेलं आहे, एक एक स्टेप पूर्ण करत हे स्टॉक पुढे चालत आहेत. त्यानंतर DLF, ज्यानं आपल्याला कालच अतिशय चांगलं टार्गेट दिलं होतं, आता आणखीन वरचं टार्गेट देण्याच्या दृष्टीनं त्याची वाटचाल चालू झाली आहे. कालपर्यंत आपल्याला 917 आसपासचं टार्गेट मिळालं होतं, आता 928 पर्यंत जाण्याचा आज त्यानं प्रयत्न केला. थोडंसं खाली राहिलं, पण हळूहळू तो स्टॉकमध्ये आता तेजी आपल्याला बघायला मिळते आहे. तर त्यामुळे DLFनं आपल्याला खूप चांगलं टार्गेट दिलेलं आहे, त्यामुळे आता हा स्टॉक इथून पुढे इग्नोर करायला हरकत नाही. त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया, जो आहे AU स्मॉल फायनान्स बँक. AU स्मॉल फायनान्स बँकमध्ये आपल्याला काय दिसलं होतं, चार्ट पॅटर्न दिसला होता, ट्विझर टॉप पॅटर्न दिसला होता. मात्र हा जो 729 रुपयाच्या आसपास असणारा जो लो आहे, हा काही ब्रेक होत नाही आहे. तो ब्रेक होऊन त्याच्या खाली जर टिकलं, तरच आपल्याला ही खालच्या दिशेची मुवमेंट बघायला मिळेल. हळूहळू असं होत होत वर जायला लागलं, तर मग हा जो आपल्याला पॅटर्न दिसला होता तो फेल गेला असं आपण म्हणू शकतो. तर हा झाला पुढचा स्टॉक. आपल्याला शेवटचा स्टॉक बघायचा आहे, तो म्हणजे JSW एनर्जी. हा आपण ह्या आठवड्यात बघतोय, तो ते स्टॉक आहे, चौथा स्टॉक आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगली तेजी झाली होती, ब्रेकआउट मिळाला होता. ब्रेकआउट मिळाल्यानंतर आपला नियम काय आहे, एक हाय बनतो. मी कालच सांगितलं होतं 800 आसपास हाय बनून एकदा खाली येऊ शकतो. तुम्ही कालचा परवाचा व्हिडिओ जर काढलात तर तुम्हाला नक्की लक्षात येईल की आपण इथे सांगितलेलं होतं 780 वर ब्रेकआउट दिलाय, 800 जाऊ शकतो, त्यानंतर एकदा खाली येऊ शकतं. त्या पद्धतीनं 800 रुपयाच्या आसपास बरोबर हाय बनवून खाली यायला लागलाय. आता समजा 780 रुपयाच्या आसपास येऊन पुन्हा वर जायला लागला आणि 800 वर टिकायला लागला, तर ह्या स्टॉकमध्ये JSW एनर्जी लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये खूप चांगली तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर हे झाले या आठवड्यात आपण बघतोय ते स्टॉक. आणखीन 4 स्टॉकसुद्धा काढलेत, त्यापैकी पहिला स्टॉक जो आहे तो NMDC चा आहे. मागे 1-2 दिवसापूर्वी कुणीतरी विचारलं होतं, सर NMDC मध्ये सांगा. तर NMDC सध्या काय होतं, बेरिश फेजमध्ये होता आणि आता तो हळूहळू रिव्हर्सल द्यायचा प्रयत्न करतोय. तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला खूप मोठा हाय बनवून 286 रुपयाचा हाय बनवून आपल्याला हा स्टॉक आता खूप खाली आलेला आहे. आणि इथे आता काय झालंय बघा, ही जी ट्रेंडलाईन आहे ह्या ट्रेंडलाईनचा रेझिस्टन्स दरवेळेला घेत होता. आता आपल्याला दोन गोष्टी झाल्यात. इथे जर तुम्ही बघितलं काळजीपूर्वक तर सेलिंग झालं होतं, एक बाउन्स आला होता, पुन्हा सेलिंग झालं होतं आणि पुन्हा बाउन्स येत होता. इथे W पॅटर्न बनलाय, पहिला लो खाली बनलाय, दुसरा लो वर बनलाय आणि ह्याचा जो सेंटर पॉइंट आहे त्याच्या आता ब्रेकआउट यायची तयारी झाली आहे, म्हणजे W पॅटर्नचा ब्रेकआउट येण्याची शक्यता झाली आहे. दुसरी शक्यता काय आहे, दुसरी शक्यता आपल्याला इथे दिसते किंवा दुसरी अपॉर्च्युनिटी किंवा दुसरी आपण खूण म्हणू शकतो, ट्रिगर म्हणू शकतो, ती म्हणजे आता ही जी ट्रेंडलाईन आहे ती ब्रेकआउट होते आहे. म्हणजे आता काय होऊ शकतं, W पॅटर्नचा ब्रेकआउट तर आता यायला लागलाय. हा हाय ब्रेक झाला तर W पॅटर्नचा ब्रेकआउट आला असं आपण म्हणू शकतो. पण आता इथे ही जी ट्रेंडलाईन ब्रेकआउट होत आहे त्यामुळे काय होऊ शकतं, थोडंसं वर जाऊन पुन्हा एकदा खाली येऊ शकतं आणि मग वर जाऊ शकतं. तर आता NMDC मध्ये बुलिश पॅटर्न बनायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये किंवा 3-4 दिवसामध्ये थोडंसं लक्ष ठेवून जर ह्या लेवलच्या आसपास जर टिकत असेल 223 वर आणि 227-228 रुपयाच्या आसपास, तर त्याच्यामध्ये आणखीन तेजी होऊ शकते, ही गोष्ट आता लक्षात ठेवायची आहे. हा झाला पहिला स्टॉक. दुसरा स्टॉक आपण नवीन आज बघतोय, तो आहे हिंदाल्को. हिंदाल्को घेण्यामागचं कारण काय आहे, मागचे अनेक दिवस 715 ह्या लेवलला रेझिस्टन्स घेतला जात होता. तुम्ही इथे बघा, वर आला रेझिस्टन्स घेऊन खाली गेला, वर आला रेझिस्टन्स घेऊन खाली गेला, इथे पण वर आला रेझिस्टन्स घेऊन खाली गेला. आता काय होत आहे, आता आपल्याला ब्रेकआउट येतोय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. काय होऊ शकतं, आता 715 वर ब्रेकआउट आला, उद्या एखादा हाय बनू शकतो 730 रुपयाच्या आसपास. आणि जर समजा तिथून खाली यायला लागलं तर काय होईल, ब्रेकआउट झाला, हाय बनला, लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि पुन्हा वर जायला लागला, तर मग आपल्याला ह्याच्यामध्ये चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते. स्टॉकचं नाव आहे हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड. तर हा झाला दुसरा स्टॉक. तिसरा स्टॉक बघूया आजचा नवीन. तर ह्याच्यामध्ये आपण पुढचा स्टॉक घेतोय कॅनफिन होम्स. तर कॅनफिन होम्स ह्या स्टॉकमध्ये मी तुम्हाला दाखवतो की आता काय झालंय,
तुम्ही काळजीपूर्वक इथे बघितलं तर ह्याच्यामध्ये सेलिंग होत होतं, बघा सेलिंग होत होतं, कॅन्फिन होम आपण बघितलेला होता, इथे बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न झालेला होता तेव्हा बघितला होता, त्यानंतर सेलिंग झालं, खूप चांगलं टार्गेट दिलं, त्यानंतर एक बाउन्स पण आला आणि आता परत इथे बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न झाला आहे. जसा इथे झाला होता तसाच पॅटर्न इथे झाला आहे, त्यामुळे आता इथून खाली यायला लागलं, 860 खाली टिकायला लागलं की 840 रुपयापर्यंत खाली येऊ शकतं आणि 840 ची लेवल जर तोडली तर आपल्याला हा स्टॉक 800 रुपयापर्यंत आणखीन खाली येताना बघायला मिळू शकतो. एन पॅटर्नचं ब्रेकआउट मिळेल, खाली आला परत थोडासा वर गेला आणि परत खाली चालला, तर असं एन पॅटर्नचं ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतं आणि त्यामुळे खूप खालच्या बाजूच्या मोठी टार्गेट्स येऊ शकतात. शेवटचा स्टॉक बघूया, तो आहे SBI लाईफ. SBI लाईफ घेतला याचं कारण असं आहे की तुम्ही जर इथे बघितलं तर आपल्याला ह्या आसपास हाय बनलेला होता आणि हा हाय मी थोडासा डार्क लाईननं दाखवतोय. तर इथे काय झालं बघा, इथे एकदा गेलं सेलिंग आलं, परत गेलं सेलिंग आलं, आता पुन्हा गेलं सेलिंग येत आहे, म्हणजे रेझिस्टन्स जवळ सेलिंग आलंय. हा आपल्यासाठी पहिला क्ल्यू आहे. दुसरा क्ल्यू आपल्यासाठी हा आहे की आता सध्या काय झालं, इथे बेरिश एनगल्फिंग पॅटर्न झाला आहे, त्यामुळे हा लो जर ब्रेक झाला, आता उद्याच्या उद्या मोठी मुवमेंट होईल असं नाही, उद्या कदाचित एक छोटी मुवमेंट होईल आणि येणाऱ्या काळात जर 1850 खाली हा स्टॉक जर टिकला तर आपल्याला खाली येत असताना 1820 रुपये, 1810 रुपये असं करत करत 1775 रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येताना बघायला मिळू शकतो. स्टॉकचं नाव आहे SBI लाईफ इन्शुरन्स लिमिटेड. तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा. तुम्हाला जी काही कमेंट करायची असेल, काही सूचना द्यायची असेल ते अवश्य कमेंट करून सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.